सोयम तोयम तदनुं तुम तादानी सोयम तोयम तदनुं तुम तादानी काय बेटा श्रीलेश काय चाललंय? आपलं हे ते मॅगझिन क्रिकेट. अरे काय रे हे काय हे, जरा आयुष्याचा गंभीरपणे विचार कर रे. मला सांग तू काय ठरवलंयस? कसलं नाही म्हणजे कशाबद्दल बोलताय तुम्ही? एकंदर आयुष्याबद्दल, म्हणजे पुढच्या आयुष्यात तू काय करायचं ठरवलंयस? नाही मला मान्य आहे की क्रिकेट हा तुझा छंद आहे, पण त्या छंदातून पैसे मिळणार नाहीत ना. म्हणजे काय आहे की तू उद्या रस्त्यावर उभं राहून बॅट फिरवलीस तर कोणी तुला पैसे देणार नाही रे. म्हणजे काय आहे की काही काही छंदातून पैसे मिळतात. आपला हा राहुल शिरक्यांचा, त्याला पेटी वाजवायचा छंद आहे. म्हणजे त्यांनी जर उद्या रस्त्यावर उभे राहून पेटी वाजवली तर लोक पैसे देतील रे त्याला. तुझं तसं नाही. पण बाबा नाही, बरोबर आहे बाबा आहेतच, म्हणजे बाबा आहेतच, पण ते काय आयुष्यभर पुरणार नाहीत रे तुला. ते गेल्यानंतर पुढे काय? हो मी तेच सांगतोय की आता त्याच्यासाठी मी तुला त्या बरव्याच्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूला पाठवणार होतो. त्याचं काय केलंस तू पुढे? जाणार आहे उद्या, जाणार आहे मी. अरे मग त्याची तयारी कर ना. हे काय वाचतोस तू? अरे हे वाचायला आयुष्य पडलंय पुढे सोन्या. बाबा बाबा ऐकून घ्या, मी तयारीच करतोय. म्हणजे गेल्या वेळी मी इंटरव्ह्यूला गेलो होतो तेव्हा मी त्यांना सांगितलं माझा आवडता खेळ क्रिकेट आणि हॉबी पण क्रिकेट. तर मग त्यांनी सगळे मला क्रिकेटवरचे प्रश्न विचारले, मग माझी गोची झाली. काय झाली? लोचा झाला. काय मला कळलंच नाही, त्यामुळे मग म्हणून या वेळेला पूर्ण तयारीनिशी म्हणून एक क्रिकेटचं मॅगझिन मी वाचतोय सगळं लक्षात. आता तू काय म्हणशील ते खरं, काय करायचं ते करा. फक्त एकच करा, त्या बरव्यापुढे मला मान खाली घालायला लावू नका, म्हणजे झालं. काही फासावर देत नाहीये त्याला. चार समजुतीच्या गोष्टी सांगत होतो त्याच्याच भल्यासाठी. काही काही फरक पडलाय का हा ते बघून येतो. देवाची झाली उभा खेळ देवाची झाली एवढा घोडा झालास पण टाय बांधता येत नाही साधी तुला. दिवसभर क्रिकेटची प्रॅक्टिस करत असतो, टाय बांधायची प्रॅक्टिस केली असती तर ही वेळ आली नसती. बरोबर आहे त्याचं. अहो काय बरोबर आहे, वर तुम्हालाही बोलले असते ते. तुम्ही लढाऊन ठेवलाय. बरोबर आहे त्याचं. बरं हे बघ, मी तुला बांधून देतो. हे बघ काय करायचं, दुसऱ्याला मला 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 कळतं मला विषय. ही बाजू मोठी बदल असत ना. हे बघ, हे असं या बाजूला घ्यायचं. हा एक मिनिट, नाही कळत आहे सांगतो तुला. माझी माहिती लोक घालू. हे बघ, हे ना हे अशी ही मोठी बाजू या बाजूला उद्या बदला आणि मग हे खूप आबा नीट सांगा. हे इथे असं हे घ्यायचं. अरे हे डबल नॉट पाहिजे तुला.
समोसा बोलते समोसा आला पाहिजे. समोसा का वाडा मला माहित नाही. हवी तशी ह्याच्यात असे घालून हवी तशी हे खाली उभं अशी लिफ्ट सारखी करायची बाकी तुला हवी तशी करायची. मग हे त्याच्या कमरेच्या वरती असं एक बोर्ड आलं पाहिजे. एक बोर्ड कळलं. जमेल ना तुला? जमेल जमेल. नाही जमलं तर सकाळी परत येईन. अरे मग सकाळी डायरेक्टली यायचं ना. आता रात्री कशा आला मला? अहो मी बाबांना थाप मारली ना की मला टाय बांधता येते म्हणून. कॉलेजची सगळी मुलं माझ्याकडून टाय बांधून घेत होती. अरे वा वा वा. बरं ते ऍप्लिकेशन लिहिलंयस ना व्यवस्थित इंटरव्ह्यू साठी? पुन्हा काहीतरी सावळा गोंधळ करशील. हा बघ ते आठवण केली काय जरा चेक करा. आणि हो मागच्या वेळेला काय खाडाखोड करू नका. यात गेल्या वेळेला एका पानावर तू स्पेलिंगच्या 16 मिस्टेक्स केल्या होत्या. विसरलं नाही मी. लोकांनी म्हणायला नको आबा टिपरेंचा नातू असून असा कसा. मी क्रिकेट बरा खेळतो पण इंग्लिश त्याचं एवढं वीक कसं नसतं. वीक तर तो एव्हाला इंग्लंडच्या टीम मध्ये खेळला असता. काय खेचताय की काय? माझी खेचतोय कुठे? मोकळं सोडलंय ना. आबा इंटरव्ह्यूला जातोय. आबा आपण टाय बघा. बरोबर आहे. चालेल पाया पडतो. अरे किती वेळा पाया पडशील? हा यशस्वी हो यशस्वी हो. हा हे बघ अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हा बिंदास राहा आणि कॉन्फिडन्स महत्वाचा. उत्तर चुकली तरी चालतील. बाबा उत्तर चुकता कामा नाहीये. थांब मी घेतो. हॅलो 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 हॅलो. कोणाचा फोन? अहो बिघडलाय. हो कोण काय बोलतच नाही. काय ऐकूच येत नाही त्या बाजूने. बरोबर सगळ्यापासून काहीतरी फोन आला का? काहीतरी समथिंग इज रॉंग. नाही मी बघतो लाईन मध्ये असेल तर त्याला सांगतो. मी जाऊ मी जाऊ. अरे गॉडवा तुला इंटरव्ह्यूला जायचंय ना. मग काय रे श्यामल. आबा जातो मी. जा जा फाईल घेऊन जा. कुणा कुणाला कशा कशाचा सिरियस नेतच नाही. हॅलो हॅलो मोठ्याने बोला. मोठ्याने मोठ्याने बोला. हॅलो हॅलो. होळीत टाकून जाण्याची लायकी झाले फोन. होळी कधी आहे? गेलं कुठे? गेलं कुठे? हॅलो अगं जरा श्यामाला बघ ना. मी शोधतो श्यामाला. देवा आलो. कट झाला. हे कटकटच आहे. हे त्रास झालं. काय शोधत होतो मी? काहीतरी शोधत होतो. काय शोधतो विसरलो. या फोनने वेळ लावलाय. हा कालचा सेल्समन असणार. हे दुपारी येऊन खेळतो. चांगला दम देतो त्याला. याचा एक त्रास झालाय. अरे चाचाजी काय कोण आहे? काय आहे? देखो चाचाजी बात ये है. अरे बात क्या? कल तुमको बोला था ना हमारे सुनबाई ने बहुरानी ने. ओ आपा काय झालं? ये आई बहु. वो क्या है? कल का सेल्समैन आया है. फेरी वाला आया है. काय झालं? नाही हा कालचा तू फेरी वाला आला आहे असं मला म्हणे. हा नाही काय तो सेल्समैन. सेल्समैन वाटतो तुम्हाला? वाटतो म्हणजे काय? तो भंगार वाला वाटतो. विचार विचार. आपको किससे मिलना है? देखो बात ये है. हम लाइन मन हूँ MTNL. ओळखायचा प्रश्न नाही. नावावरून झटकन कळतो. म्हणजे बघ हा जर म्हणतो ते खरं असेल ना. हा डाईनमनचा असेल तर त्याचं नाव यादव मिश्रा किंवा पांडे असणार. त्याशिवाय घेतच नाही. मी विचारतो क्या रे तेरा तुम्हारा आपका हे नाम क्या है? नाम ये रमेश. जिरमेश नहीं रे. वो रहने दो. तुम्हारा आडनाम क्या है? आडनाम क्या? वो बाप दादे से चलता आया. उपनाम क्या है आपका? उपनाम सरनाम. सरनाम क्या? सरनेम क्या है? ये यादव. म्हणाल ना तू. हो अब फोन किधर है? इधर है. वो देखो कोने में.
बघितलं ना यादव यादव. तुम्हाला कसं माहिती आबा? कसं म्हणजे काय श्यामला बरं का, मी अगदी बारीक अभ्यास केला या गोष्टीचा. श्रीकृष्णानंतर यादव कुळाचा विनाश झाला असं मी कुठेतरी वाचलंय, तर मला आढळून आलंय की ते चूक आहे. मी त्यांचं विभाजन झालं, अर्धे राजकारणात गेले, उरलेले टेलिफोन खात्यात. अरे फोन तो ठीक है आपका, क्या प्रॉब्लम है? नहीं नहीं प्रॉब्लम क्या है, वो बेल बजती है उधर से कोई बात नहीं करता. वो क्या पल्लीकड़ से उस पार से इस पार वो बहुत बार सांगितले, बार बार लगातार. अबा मैं सांगितले था ना, फोन आता है लेकिन बात नहीं करता है कोई. अच्छा अच्छा, अरे ये तो ब्लैंक कॉल का प्रॉब्लम है. ब्लैंक कॉल वही प्रॉब्लम है, तो ठीक कर देना. देखो मैडम ये प्रॉब्लम हमारा नहीं है. हमारा नहीं म्हणजे काय, तुमराच है, अब तुमको ठीक करना पड़ेगा, हमरी तुमरी रिस्पॉन्सिबिलिटी है. देखो चाचा बात ये है, आपके घर में कोई लड़की जवान है? हाँ जवान लड़की है. क्या पूछता है, तुमको क्या करने का है? घर जाकर रहे, तुम इससे बात करो जवानी के बारे में, लड़की के जवानी. एक मिनट आबा, पण तो काय बोलतो ऐकून घेऊया ना. अरे बात मत है, वो आपस में नंबर देते है ना. कौन देते है? वो बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड, वो प्रॉब्लम है. अभी तो सभी जगह 80% ये प्रॉब्लम होता है, इसमें हम क्या करे. ठीक है, हाँ ठीक है, हम चलते हैं. देखो आप गौर से सुनिए, उस तरफ से आवाज आएगी ट्रैफिक की कॉल से भी, तो समझे ये ब्लॉक कॉल है. ठीक है, फोन ठीक है ना? एकदम ठीक है, फोन आते हैं. काय माणूस होता हा, मला ते बरं का श्यामला, ह्याचा संशय येतोय. हा खरंच लाईन मन होता का दुसरा कोणी होता? अगं भाई आबा काय बोलताय तुम्ही, एकही पैसा चिरीमिरी न घेता गेला काहीतरी म्हणा नक्की. पाणी मूर्त्याच्याच लक्षात मिळा नाही तो मला तर दुसरेच वाटतंय. तो काय म्हणाला, जवान लडकी है क्या? म्हणजे शलाकाने कोणाला नंबर दिलाय ना, अशी कोणाला देणार नाही. अगं बाई एखादा मवाली मुलगा हिला त्रास बीच देत नाही ना आबा, काय करू आप. हे डोला रे डोला रे डोला रे. आलीस तू? अगं काय वेळ आहे ही घरी यायची, काही काळ वेळ आहे की नाही तुला? किती वाजलेत माहितीये का तुला? अगं आई असं काय करते, मी सकाळी तुला सांगून गेले होते जाताना प्रीतीकडे जाणार आहे डायरेक्ट. कधी सांगितलंस तू मला? अगं असं काय करते, इथेच नाही का जाता जाता मी म्हणलं प्रीतीकडे जाणार आहे डायरेक्ट, तर तू म्हणलीस जेवणार आहेस का तिच्याकडे. मी म्हणलं हो 3 वाजेपर्यंत येईन. विसरले असेल मी, तू चल आता जेवायला चल चल. अगं नको, मी खाल्लंय तिच्याकडे. नसता जीवाला घोर आहे तरी बरं, एक आहे ज्यांना 3-3 मुली असतात त्यांचं काय होत असेल. ही तर घरी आहे. हॅलो 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 श्यामल, श्यामला. अगं भाई आलात तुम्ही? अगं आलात म्हणजे तूच मला ऑफिसमध्ये फोन करून सांगितलंस ना लवकर या म्हणून. हो काय झालंय? नाही मला त्या फोननी थोडंसं घाबरवलं होतं. कोणी? नाही नाही MTNL चा माणूस आला होता ना, दुरुस्तीसाठी आला होता ना तो. अच्छा अच्छा आला का तो? म्हणजे तू पाठवला होता तो खरंच लाईनमन होता. म्हणजे तुम्हाला काय वाटलं मग? मला आपला उगाच संशय आला, म्हणजे काय एकही पैसा चिरीमिरी न घेता गेला. अहो कसा घेणार, मी सकाळी गेलो ना तेव्हा मला खाली भेटला, मी त्याला 20 रुपये दिले, म्हटलं लवकर जा. अरे कर्मा तरीच आला होता. मग काय काय म्हणाला काय तो? नाही तो म्हणाला की जिनके घर में तरुण मुलगी होती है वहां ऐसे ही होता है, म्हणजे ब्लँक कॉल हो, म्हणजे मुली आपल्या मित्रांना वगैरे नंबर देतात असं तो म्हणत होता. शलाकाला विचारलंस तू? नाही नाही पाहता तो म्हणतोय म्हणून मी कसं तिला विचारणार, तिच्यावर कशाला आळ घ्यायचा, तिला काय वाटेल. प्रश्न वाटण्याचा नाहीये, एक विषय डोक्यातनं जाईल. मगाशी लाईनमनचा विषय मला डोक्यातनं गेला की नाही कसा? नाही नको काही नको. हेच हे तुमचे लाड आहेत ना, ते नडतायत अशाने शेफारून जाणार आहे ती. काही नाही, थोड्या दिवसांनी मिर्या वाटणार डोक्यावर. आमा
हॅलो हॅलो हॅलो, अरे फोन केला नाही, इथे बोला ना कुणीतरी. एकेकाचा थोबार फोडणार आहे मी, पोलीस मध्ये कंप्लेंट करून खडी पडायला लावीन. ठेवलं वाटत, किती जोरात ओरडताय तुम्ही. आता नाही करणार फोन तो, चांगला सणसणीत दम दिलाय. पण मला हे कळत नाही, सगळ्यांना फोन नंबर घ्यायचाच का आपला? पण मी काय म्हणतो, कशावरून शलाकाने दिला असेल, मग त्याच्याकडे नंबर कसा आला आपला? पुन्हा किती जोराने ओरडताय शांत. सांगा, थंड पाणी दे. काय होत, थंड कसं देऊ तुम्हाला? मला नको, त्याला दे. मला एक कळत नाहीये, या लोकांकडे एवढा वेळ येतो कुठून? कोणाकडे? हे फोन करणारे महाभाग मूर्खन प्रेम कटन फोडले पाहिजे एकेकाला चापकाने धरून. तुमची वयक ऐकारताय काय? ब्लँक कॉल कर. पाणी पी, पाणी पी. तू का त्रास करून घेऊ नको हा जोका. मी काय म्हणते, तुम्ही काय त्या लाईन मॅनचं एवढं मनावर घेताय? म्हणजे मला काही त्याच्या बोलण्यात तथ्य वाटत नाही. हे तू बोलते श्यामल, माझा विश्वासच बसत नाहीये. आता त्यात विश्वास न बसणार काय बरं? म्हणजे मला काही त्याचं पटलं नाही बोलणं. अरे श्यामल, जर तुला पटलं नव्हतं तर मग मला ऑफिस मध्ये फोन करून का बोलवलंस इथे दुपारी? म्हणजे आई तू? नाही, म्हणजे मला तेवढ्या पुरतं वाटलं बरं का? म्हणजे तेवढ्या पुरतच. आता आता कशाला त्रागा करण्यात अर्थ आहे? नाही का तथ्य वाटत नाही? अरे श्यामल काय बोलतेस तू? अगं म्हणजे मी मूर्ख ठरलो आणि तो शहाणा? हो असं काय म्हटलंय का मी? उगाच आपलं काहीतरी आबा. नाही शेखर, मी काय म्हणतो, तू अंदाज कशाला बांधतोस रे? हा काहीतरी वेगळं कारण असू शकेल ना. हा आबा, तुम्हाला माहित नाहीये या लोकांचे धंदे, कॉलेज मध्ये जाऊन काय काय करतात ते. आज काय व्हॅलेंटाईन्स डे, उद्या काय फ्रेंडशिप डे, परवा तिसरा, हे असले डे असतात ना, म्हणून त्यातनं हे उद्योग सुचतात यांना. काय नाही, मला सांगा आबा, करिअरचा विचार करा, कुठे नोकऱ्या मिळतात का बघा, इंटरव्ह्यू द्या. ब्लँक कॉल कसले करताय? काय झालं एवढं? नकोय मला. शाला का? अभ, तुम्ही पण आता जेवताना कशाला आहे सगळं? अगं पण मी तिला कुठे काय बोललो? मी जनरल बोलत होतो. आता कर नाही त्याला डर कशाला? काय आबा, इतक्या वेळा मी या शिर्याला बोलतो, हा कधी उठलाय जेवणावरून? तुझ्या इंटरव्ह्यूचं काय झालं रे? फर्स्ट क्लास, म्हणजे फर्स्ट क्लास. मी सांगणार होतो तुम्हाला, पण तुम्ही बोलत होता म्हणून मी सांगितलं नाही. शिर्या, ए शिर्या, आलास? दे सिडीज. अरे तोच तर प्रॉब्लेम झाला यार. काय झालं? अरे हरवलेस की काय? नाही रे. अरे मग दे ना. अरे द्यायचे आहेत तो मनोज माहिती आहे ना, फाडून खायला तुला. दे दे. हो रे. ए शिर्या, मला मदत करशील तू? मी? हो, म्हणजे तू म्हणजे शलाकानी केलं ना तरी सुद्धा काम होईल माझं. शलाकानं? नाही म्हणजे झालं काय, अरे सध्याच एक मुलगी भेटली होती मला. कधी? त्या फ्रेंडशिप डेला 2 दिवसापूर्वी. तेव्हा हातामध्ये सीडी होत्या माझ्या. हो, आणि तू दिल्यास हा शाणायस पुढे? अरे पुढे काय, ती म्हणाली मला की 2 दिवसात परत देते. अरे मग नंतर तिचा पत्ताच नाही रे. जा घरी, जा तिचा घेऊन ये जा. अरे घरी काय, मला घर थोडी माहिती आहे, तिचा पत्ता पण माहित नाही मला. अरे फोन कर मग. हो, तिच्या मैत्रिणीकडनं फोन नंबर घेतला होता मी, पण तो पण एक प्रॉब्लेम झाला रे. काय झाला आता? नाही म्हणजे तिच्या घरी मी फोन केला तर दरवेळी कोणतरी वेगळंच उचलतंय. मग काय माझा दमच होत नाही रे. अरे तिच्या बापानी तर चक्क दम दिला मला, चापकानी फोडून काढीन म्हणाला, पोलिसात देईन असं सुद्धा म्हणाले रे. आणि नंतर तिच्या आजोबानी, तिच्या आजोबांनी खडसावलं सांगलं मला. अरे मग आता काय? अरे आता काय म्हणजे काय, तो म्हातारा आजोबा. हे बघ शिर्या, तू एक काम कर, तू शलाकाला सांगितलंस ना तर तिचा आवाज ऐकून कदाचित काम होईल माझं. बरं बरं. शलाका, ए शलाका,
पण तू दिलास का शाला का एक फोन नंबर दे नंबर दे एक नंबर फिरव आणि मी सांगतो तेवढंच करायचं पुढे बोलायचं नाही हे बघ हा हा नंबर हा 4131212 काय परत बोल परत बोल 4131212 काय अरे ये गोट्या ये हा आमचा नंबर आहे काय बोलतोस अरे म्हणजे सकाळपासून तू फोन करत होता अरे तू गप्प बस मला वाटलं की काय वाटलं तुला आणि वाटलं काय एकदा विचारायचं ना कान कुठे कानाकडे घेऊन चल हाताला करिअरचा काय विचार केला का तदनुं तुम तदानी सोयं तोयं तदनुं तुम तदानी।